हाय फ्रेंड्स, जॉब अलर्ट एंड करियर गाइड ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 10वी 12वीची जी परीक्षा आहे, बोर्ड परीक्षा, ती जुन्या पद्धतीनेच होणार आहे. जुन्या पद्धतीमध्ये शाळा तिथे परीक्षा केंद्र होते, म्हणजे आपण बघितलं कोरोना काळामध्ये 2020-21ची तर एक्झाम झालेली नाही आहे, पण 21-22मध्ये जी एक्झाम झालेली आहे, 2022 फेब्रुवारी मार्चमध्ये जी एक्झाम झालेली आहे, ती एक्झाम कशाप्रकारे झाली होती ते आपण बघितलं. की शाळा ही तुमची शाळा जी तुमची परीक्षा केंद्र सेंटर होतं, त्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम दिला होता, 45 मिनिट्स एक्स्ट्रा तुम्हाला 80 पेपरच्या मार्कसाठी वेळ होता. त्याच्यानंतर तुम्हाला 25% सिलेबस डिडक्ट केलेला होता एकूण सिलेबसपैकी. या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला कोरोना काळात जी एक्झाम झाली त्या मिळालेल्या होत्या. आत्ता कोरोना काळापूर्वी जी एक्झाम व्हायची 10वी 12वीची, त्याचनुसार आत्ताची एक्झाम होणार आहे 2022 आणि 2023मध्ये. तर आपण त्याच्यातले ठळक मुद्दे बघूया कुठले असणार आहे. की परीक्षा जुन्या पद्धतीनेच होणार आहे, म्हणजे कोरोना काळाच्या अगोदर जी परीक्षा व्हायची तशीच एक्झाम असणार आहे. परीक्षेमध्ये 100% सिलेबस असणार आहे, कुठलंही डिडक्शन इथे नाही आहे. परीक्षेसाठी कुठलाही एक्स्ट्रा टाईम तुम्हाला मिळणार नाही आहे. आणि परीक्षेसाठी तुम्हाला दुसऱ्या शाळेत किंवा कॉलेजात एक्झाम सेंटर असणार आहे. पूर्वी जी एक्झाम झाली 2022मध्ये तुम्हाला तुमच्या शाळाही सेंटर होतं, आता तुम्हाला तुमच्या जवळच्या शाळेमध्ये किंवा जवळच्या कॉलेजेसमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे. हा बदल बोर्डाने केलेला आहे. जुन्या पद्धतीने 10वी 12वीची एक्झाम होणार आहे. तुम्हाला अशीच माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत असतील, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.